नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय सेंटर स्पॉट आणि मी आहे केदार केसकर। आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजचा हा आपला जो विषय आहे तो भारतीय सैन्य दलांच्या संदर्भातला आहे। व्हिडिओचं शीर्षक वाचून आपल्याला नवल वाटलं असेल की हा काय प्रकार आहे। खुशखबर, भारतीय सैन्य दलांचं होणार भारतीयकरण हा नेमका काय प्रकार आहे असं आपल्याला वाटलं असेल। पण मित्रांनो, हे खरं आहे। त्या दृष्टीने तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतोय। भारतीय सैन्य दलं जी आहेत ती भारतीयांनीच बनलेली आहेत, ती अगदी पक्की भारतीय आहेत, देशप्रेमानी ओतप्रोत भरलेली आपली सैन्य दलं आहेत, हे सगळं खरं आहे। पण मित्रांनो, आपल्यापैकी ज्यांची सैन्याची पार्श्वभूमी आहे, ज्यांच्या परिवारातलं एक जरी व्यक्ती भारतीय सैन्यात कोणत्याही पदावर सैन्याधिकारी म्हणून असेल किंवा सर्वसामान्य सैनिक म्हणून ज्यांनी सेवा किंवा आपलं कर्तव्य बजावलेलं आहे, अशा व्यक्तींच्या परिवारजनांना मी काय म्हणतोय ते नक्की कळलं असेल। कारण भारतीय सैन्य दलं ही भारतीयांनी बनलेली आहेत आणि त्यांच्यामध्ये देशभक्ती आहे, देशप्रेम आहे, हे अगदी सगळं खरं आहे। देशहिताच्यासाठी, देशाच्या रक्षणासाठीच आपली सगळी सैन्य दलं काम करत आहेत भारत स्वतंत्र झाल्यापासून। हे सगळं जरी वास्तव असलं तरी सुद्धा भारत स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत भारतीय सैन्य दलांमध्ये कित्येक अशा गोष्टी आहेत, कित्येक अशी प्रतीकं आहेत की जी वसाहतवादकालीन, स्वातंत्र्यपूर्वकालीन आणि प्रामुख्याने ब्रिटिश स्वरूपाची ती प्रतीकं बनलेली आहेत। कित्येक प्रथा परंपरा सुद्धा आपल्या सैन्य दलांमध्ये अगदी ब्रिटिश काळात जशा चालत होत्या तशा पद्धतीने त्या अजूनही टिकवल्या गेलेल्या आहेत। त्या दृष्टीने या बातमीकडे खूप महत्व आहे, लक्ष देऊन तुम्हाला बघावं लागेल। आणि मग ही खुशखबर नेमकी काय आणि भारतीयकरण होणार म्हणजे नेमकं काय होणार आहे, तर मी तुम्हाला सांगतो की स्पेसिफिकली सांगायला गेलं तर भारतीय सैन्य दलांमध्ये कित्येक जी युनिट्स आहेत, काही जी रेजिमेंट्स आहेत, त्यांच्या नावांमध्ये बदल होणार आहे, त्यांच्या गणवेशात सुद्धा बदल होणार आहे। त्याचबरोबरीने सैन्य दलांमधले कित्येक नियम कायदे, सैन्य दलातल्या वसाहतवादी भूतकाळातल्या काही संस्था ज्या होत्या सैन्य दलाशी संदर्भात असलेल्या, काही इमारतींची नावं, त्याचबरोबरीने सैन्य दलांच्या ताब्यात असलेले जे रस्ते आणि आस्थापना जी आहेत त्यांची नावं, अशा कित्येक गोष्टी, म्हणजे उदाहरण उद्यानं सुद्धा, बरं का, रस्तेच फक्त नाही, सैन्य दलांच्या ताब्यात जसे काही रस्ते आहेत, काही इमारती आहेत, त्याच पद्धतीने उद्यानं सुद्धा आहेत आणि काही संस्था सुद्धा आहेत। उदाहरणार्थ एका संस्थेचं नाव आहे अचिन लेक आणि दुसऱ्या एका संस्थेचं नाव आहे किचनर हाऊस। म्हणजे ही अगदी उघड आपल्यावरती, एकेकाळी जेव्हा ब्रिटिशांचं शासन होतं, ब्रिटिशांनी आपल्यावरती जी गुलामगिरी लादली होती त्या गुलामगिरीची प्रतीक आज आपल्या सैन्य दलांमध्ये अगदी ढळढळीतपणे दिसतात। सहसा जेव्हा एखादा देश स्वतंत्र होतो त्यावेळेला तो आपल्या गुलामगिरीच्या युगामधली जी काही प्रतीकं होती ती प्रतीकं बदलण्याचा प्रयत्न करतो। काही मागास देश जेव्हा असतात तेव्हा ते काय करतात, सभ्य पद्धतीने ते हा बदल करत नाहीत तर अतिशय उग्रपणे, हिंसक पद्धतीने ते हा बदल करत असतात। म्हणजे तशा ज्या संस्था असतात, तसे जे रस्ते असतात किंवा इतर कुठलीही प्रतीकं असतील आपल्या आधीच्या, आपल्यावरती ज्यांनी गुलाम आपल्यावरती ज्यांनी राज्य केलं आणि आपल्याला ज्यांनी गुलामी ढकललं
असे जे आधीचे शासक होते त्यांची एकूण एक प्रतिमा त्यांचं एकूण एक प्रतीक हे जाळून तोडून फोडून नष्ट करण्यात येतं. हे सहसा काय म्हणूया आपण अनसिव्हिलाइज्ड असंस्कृत असभ्य अशा पद्धतीच्या समाजांमध्ये असं मोठ्या प्रमाणात घडतं. सभ्य समाजांमध्ये काय होतं हा बदल होतोच होतो पण फक्त वेगळ्या स्वरूपात होतो. सिव्हिलाइज्ड पद्धतीने सुसंस्कृतपणे तो बदल होतो. म्हणजे कसं तर ती आस्थापनं त्या संस्था आपल्या आधीच्या राजवटींनी जे काही सुरू केलं त्यातलं जे चांगलं आहे जे काल सुसंगत आहे ते टिकवलं जातं. फक्त त्यांची नावं बदलली जातात, त्यांचं राष्ट्रीयीकरण केलं जातं, नव्याने राष्ट्रीयीकरण केलं जातं, स्वतःची छाप त्याच्यावर एक उमटली जाते. स्वतःची म्हणजे एका व्यक्तीची म्हणून नाही तर त्या देशाची म्हणून. थोडक्यात त्या देशाचा मुलामा आणि साज त्या आधीच्या संस्था किंवा जी काही प्रतीक होती त्यांना चढवला जातो, पहिला साज उतरवला जातो आणि नव्या वेष्टनामध्ये त्या आधीच्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. या सगळ्याच्या मागचा उद्देश काय असतो की आम्ही आता त्या गुलामगिरीतून बाहेर पडलेलो आहोत, आम्ही स्वतंत्र आहोत आणि आम्ही देशभक्त आहोत, आम्ही देशप्रेमी आहोत. हे आपल्या नागरिकांवरती आपल्या देशाच्या बांधवांवरती येऊ घातलेल्या काळातल्या आपल्या नव्या पिढीच्या तरुण युयुत्सु नागरिकांच्यासाठी तो एक संदेश असतो. इतकंच नाही तर जगाच्यासाठी तो एक संदेश असतो. ज्यांनी एकेकाळी आपल्यावर राज्य केलं त्यांना सुद्धा तो एक इनडायरेक्ट संदेश असतो. देशाच्या शत्रूंसाठी तर तो खूप मोठा संदेश असतो की नाव वी आर नो लॉंगर स्लेव्स, आता आम्ही आमच्या स्वला ओळखलेलं आहे, इतक्या सहजासहजी आता आम्ही पुन्हा गुलामगिरीत जाणार नाही. हे त्यातून सिग्नल दिला जातो, हा एक संकेत दिला जात असतो. आपल्याकडे ना तो एक अनुशेष बाकी राहिलेला होता की गुलामगिरीच्या काळातली जी काही प्रतीक आणि प्रतिमा होत्या त्या आम्ही का कुणास्तव 70-75 वर्ष गोंजारात ठेवल्या होत्या. त्याचं उदात्तीकरण सुद्धा केलं होतं की जणू काही ती आमची ब्रिटिश लेगसी ही फार 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 महत्वाची आहे, अशा पद्धतीने त्या आम्ही टिकवल्या होत्या, त्या आम्ही वाढवल्या होत्या, त्याचं महिमामंडन प्रचंड केलेलं होतं. या सगळ्याला एक प्रकारचा सुरुंग याच वर्षी गेल्या महिन्यात 15 ऑगस्टला 2022 लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक वक्तव्य केलं होतं त्यांच्या भाषणामध्ये. आणि त्या भाषणातलं जे वक्तव्य होतं ना खरोखर ते फार काही सूचक पद्धतीचं त्यांनी विधान केलेलं आहे आणि त्यामध्ये खूप गर्भित अशा पद्धतीने त्यांनी काही म्हटलेलं आहे. असं खरोखर कित्येक राष्ट्रीय विचारांच्या राष्ट्रभक्त राष्ट्रप्रेमी विचाराच्या लोकांना सुद्धा कदाचित त्याची भनक लागली नसेल की पुढे नेमकं काय वाढून ठेवलं की नेमकं काय होणार आहे. कारण ते इतकं मोघम वाक्य होतं ना की आम्हाला ब्रिटिशकालीन वसाहतवादकालीन आणि आमच्या गुलामगिरीच्या काळातल्या ज्या काही प्रतीक आणि प्रतिमा आहेत त्यातून आम्हाला बाहेर यायचं आहे, त्या सगळ्या प्रतिमा आम्हाला पुसून टाकायच्या आहेत, अशा पद्धतीचं त्यांनी एक विधान केलेलं होतं. आणि हे विधान तसं काही काय म्हणूया खूप काही सूचित करणारं असं ते विधान नव्हतं. कारण ते तसं करणार म्हणजे नेमकं काय करणार असेच प्रश्न पडले असते. पण एकेका गोष्टींचा उलगडा हळूहळू यायला लागला आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं जे कार्य आहे त्यांचे विचार ते विचार व्यक्त करण्याची त्यांची पद्धत आणि काम करण्याची पद्धत ह्याचा जो पॅटर्न जर तुम्ही बघितला त्यांचा उदय झाल्यापासून, आजकाल नाही फक्त त्यांचा राजकीय उदय झाल्यापासून ते आतापर्यंत तुम्ही जर नीट पाहिलं तर तुम्हाला लक्षात येतं की ते ज्या वेळेला जे बोलतात त्याची प्रचिती तेव्हा येत नाही तर त्याची प्रचिती नंतर येते केव्हा तरी. आणि मग लक्षात येतं अरे तेव्हा ते तसं म्हणाले होते त्यामध्ये हे असं असं दडलं होतं तर
असा उलगडा नंतर नव्हतो. पण एकच फक्त फरक असा की त्यांनी 15 ऑगस्ट 2022 ला जे म्हटलं त्याचा त्याची प्रचिती यायला फार काळ थांबावं लागलं नाही यंदा. कारण त्यांनी तसं म्हटल्यापासून काही दिवसांमध्येच ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस त्यांनी एक एका कार्यक्रमाचं एका कार्यक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्याविषयीचा व्हिडिओ पण मी आधी एक करून झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना ते माहितीच आहे की राजपथाचं नामकरण त्यांनी कर्तव्यपथ असं केलं. कारण राजपथ हे किंग्ज रोड किंग्ज वे अशा पद्धतीचं ते नाव होतं आधी. मग त्याचं हिंदीकरण फक्त करण्यात आलं होतं राजपथ म्हणून, त्याचं नाव बदलून कर्तव्यपथ हे त्यांनी केलं. त्याच दिवशी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या पुतळ्याचंही लोकार्पण अनावरण असं केलं. जिथे पूर्वी म्हणजे राजे पंचम जॉर्ज पाचवा जॉर्ज ब्रिटिश त्याचा पुतळा होता, तो पुतळा काढून तिथे नेताजी सुभाषचंद्र बोसांचा मोठा भव्य पुतळा उभारण्यात आला. तर ही जी घटना होती त्या घटनेच्या वेळेलाच त्यांनी म्हटलं होतं की ती मी जे म्हणालो होतो आधी की वसाहतवादकालीन गुलामगिरीच्या खाणाखुणा आम्ही पुसून टाकणार आहोत घ्या. पण मित्रांनो तेव्हा सुद्धा असं वाटत होतं की अच्छा आता झालं त्या खाणाखुणा पुसून झालं आता संपलं असं वाटायला लागलं होतं. पण आता लक्षात येतंय की तो पहिला एपिसोड होता फक्त. अजून किती एपिसोड येणार आहेत का अजून किती सीझन्स येणार आहेत या मालिकेत हे अजून कळायचं आहे. कारण आता लष्कराच्या संदर्भात त्यांनी ही गोष्ट आणलेली आहे असं यायला लागलेलं आहे बाहेर. जे मी तुम्हाला म्हटलं की आपल्या लष्करात भारतीय सैन्य दलांमध्ये तिन्ही सेना दलांमध्ये कित्येक अशा गोष्टी आहेत की त्या ब्रिटिश खाणाखुणा आहेत वसाहतवादी वसाहतवादकालीन खाणाखुणा आहेत गुलामगिरीच्या खाणाखुणा आहेत. विक्रांत जे आपलं विमानवाहू युद्धनौका आहे त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी सुद्धा आणखीन एक घटना अशीच झालेली होती. ती म्हणजे नेव्हीचा म्हणजे आपल्या नौदलाचा जो झेंडा आहे जो ध्वज आहे तो बदलून कारण त्याच्यात ब्रिटिश पद्धतीचं डिझाईन होतं ते बदलून तिथे आपल्या शिवमुद्रेतून इन्स्पायर झालेली झालेला एक ध्वज त्याचं उद्घाटन त्याचं अनावरण करण्यात आलं. ती सुद्धा ह्याच मालिकेतली एक कडी असं म्हणावं लागेल. आत्ता मी तुम्हाला जसं म्हटलं की गणवेश असेल रस्ते असतील उद्यानं असतील संस्था असतील विविध पद्धतीचे सैन्य दलाच्या अंतर्गत असलेल्या प्रथा कायदे असतील त्याच पद्धतीने युनिट्स आणि रेजिमेंट्सची नावं सुद्धा असतील त्यात बदल होणार आहे. आता युनिट्स आणि रेजिमेंट्स रेजिमेंट्सची नावं म्हणजे काय म्हणायचं आहे ते तुम्हाला सांगतो मी की आतापर्यंत जी वेगवेगळी नावं ब्रिटिशांनी त्यांच्या रेजिमेंट्सना दिली होती ती कशी होती तर आपल्या भारतीय समाजात त्यातही हिंदू समाजातली किंवा हिंदू मित्र म्हणूया आपण असे सुद्धा अशा समाजांमधल्या समाज घटकांची जात समूहांची किंवा जातींची अशी नावं त्या त्या रेजिमेंट्सना देण्यात आली. जसं की शीख रेजिमेंट गोरखा जाट पंजाब डोगरा राजपूत आसाम अशी इन्फंट्री रेजिमेंट्सची नावं ब्रिटिशांनी दिली. आता वरपांगी तुम्हाला असं वाटेल की त्यात काय वाईट आहे उलट नवाजलंय म्हणजे कौतुक केलेलं आहे त्या त्या जातींची त्या जातसमूहांची नावं रेजिमेंट्सना दिल्यामुळे त्या जातसमूहांची एक ओळख निर्माण होते प्रतिष्ठा मिळते रेजिमेंटचंही कौतुक होतं वगैरे वगैरे. पण असं जरी तुम्हाला वाटत असलं
तरी हे वरपांगी आहे मित्रांनो. खरा अंतस्थ हेतू ब्रिटिशांचा काय होता हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. डोळसपणे विचार करून या गोष्टीकडे बघा तुम्ही. म्हणजे मी काय म्हणतोय तुम्हाला लक्षात येईल, किंवा केंद्र सरकार कुठल्या दृष्टीने विचार करतंय, का ही नावं बदलायची आहेत हेही तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो की त्या त्या रेजिमेंट्स या त्या त्या जातसमूहांना त्या त्या प्रांतांना त्या त्या भाषांना अशा बांधल्या गेल्यासारख्या होऊन गेल्या होत्या. देशभक्ती म्हणताना संबंध देशाचा विचार यायला पाहिजे ना. काय पाहिजे गरज एखाद्या जात समूहाची, एखाद्या प्रदेशाची नाव देण्याची, भाषेची नाव देण्याची काही गरजच नाहीये. एक भारत श्रेष्ठ भारत अशा पद्धतीने एक दिलानी एक जिन्सीपणाने विचार व्हायला हवा ना. जात समूहाची काय गरज आहे. आणि त्यामुळेच आपल्यातला एकोपा, आपल्यातली बंधुता वाढीला लागावी, ऐक्य भावना वाढीला लागावी, विविध जातसमूहांच्या मध्ये कुठल्याही पद्धतीचं वितुष्ट येऊ नये. आणि आजपर्यंत भारतीय लष्कर हे वेगवेगळ्या पद्धतीच्या अंतर्गत जाती कलहांच्या पासून नशिबानी दूर राहिलेलं आहे, अलिप्त राहिलेलं आहे. ते तसंच अलिप्त राहावं आणि निदान भारतीय सैन्य दल तरी ऍटलिस्ट 100% राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रनिष्ठेनी ओतप्रोत भरलेली राहावीत या हेतूंनी आपल्या रेजिमेंट्सची युनिट्सची नावं बदलली जाणार आहेत. हा एक स्तुत्य उपक्रम आहे आणि मी त्याचं स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो. मला खात्री आहे की नावं बदलून ती नावं अशाच स्वरूपाची दिली जातील की ज्यातून एकोपा, बंधुता, भारतीयत्व, राष्ट्रभक्ती या गोष्टी वाढीला लागतील. जो गणवेश बदलला जाणार आहे त्या जागी दुसरा जो काही गणवेश येणार आहे त्यामध्ये सुद्धा आपलं म्हणून, भारतीय म्हणूनच खास वैशिष्ट्य त्या गणवेशामध्ये असणार आहे. लगेचच ट्रोल आर्मीनी वाटेल ते ट्रोलिंग करायला नको, मी आधीच सांगतो. कारण विशेष प्रेम आहे परिवाराच्या आणि भाजपच्या विषयी कित्येक ट्रोलर्सना. मी उपहासाने म्हणतोय की आता मोदींच्या प्रेरणेतून भारतीय लष्कराचा, भारतीय सैन्य दलांचा जर गणवेश बदलला जाणार असेल तर म्हणजे आता धोतर आणि झब्बा अशा पद्धतीचं काहीतरी गणवेश येणार की काय असं कोणीतरी ट्रोल करेल. पण मित्रांनो, असल्या ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नका. ट्रोलर्सना ट्रोलिंग करू देत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. नक्की काय पद्धतीचा गणवेश येणार आहे आणि बदल होणार असेल तर तो नक्की कसा होणार आहे ह्याची माहिती आपल्याला नाहीये. पण जो काही बदल होईल तो कालसुसंगतच असेल आणि त्यात कुठेतरी आपली एक झलक, आपला भारतीय म्हणून असलेली आपली ओळख आणि आपला एक ठसा असा काही टक्के सोडला जाईल, की ज्यातून ध्वनित होईल की हा खास आपला म्हणूनचा गणवेश आहे असं मला वाटतं. असं अशी माझी धारणा आहे. बघूया का लवकरच तो गणवेशातला जो काही बदल आहे तो आपल्याला दिसेलच, तो काही लपून राहणार नाही. आणखीन एक गोष्ट मित्रांनो, की लष्कराच्या दस्तऐवजांनी सुद्धा, दस्तऐवजामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे की नेमकं काय आम्ही बदलतो. युद्ध पातळीवरती हे सगळे प्रयत्न चालू आहेत, एकाच वेळेला धडाक्यात चालू आहेत. आणि एक एक करत तुम्हाला या गोष्टी बघायला मिळणार आहेत. आता त्याच जोडीनी आता हे असं कानावर येत आहे, कितपत खरं आहे खोटं आहे माहीत नाही, पण कदाचित काही दिवसांमध्ये, कदाचित काही आठवड्यांमध्ये नवीन पार्लमेंट
म्हणजे नवीन संसद भवनाचं उद्घाटन आणि लोकार्पण हे होणार आहे असं कानावर आलेलं आहे. आणि त्याचं जे आतून त्याची जी रचना आहे नवीन संसद भवनाची ती सुद्धा अतिशय काय म्हणूया आपल्यात राष्ट्रभावना राष्ट्रभक्ती जागृत व्हावी अशा पद्धतीची त्या संसद भवनाची आतून जी रचना आहे असं बोललं जात आहे. आपल्याला लवकरच ते कळेल की ही बातमी कितपत खरी आहे. तर मित्रांनो मगाशी आपण लष्कराच्या कित्येक वसाहतवादी प्रथा परंपरा बदलल्या जाणार हे जे आपण म्हणतोय त्याच अनुषंगाने मला एक असं म्हणावं असं वाटतं त्या ज्या काही प्रथा परंपरा कायदे आणि कित्येक गोष्टी ज्या बदलल्या जाणार आहेत त्यात नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी आणखीन बदलल्या जाणार आहेत ह्याचा उल्लेख विशेष वर्तमानपत्रात तरी आलेला नाही. त्या दस्तऐवज जे काही आहेत लष्कराचे त्याच्यात नक्कीच असेल. तज्ज्ञ लोकांनी माहिती काढावी. पण जर त्या दस्तऐवजात मी आता जी गोष्ट सांगणार आहे लष्करातला एक प्रघात सैन्य दलांमधला एक प्रघात तो मी जो सांगणार आहे तुम्हाला त्यात जर बदल केला जाणार नसेल आता जो काही प्रस्तावित बदल आहे त्यामध्ये ही गोष्ट जर नसेल तर त्या गोष्टीचा उल्लेख त्या यादीत व्हायला हवा असं मला वाटतं. कारण ती एक गोष्ट बदलली जायलाच हवी ती प्रथा तो प्रघात बदलला जायला हवा असं माझं स्पष्ट मत आहे. आता मी जी ही गोष्ट सांगणार आहे ती थेट लष्करातली नसून लष्करी अधिकारी घडवणाऱ्या एनडीएच्या संदर्भातली आहे. तर एनडीए जे आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे इथे आहे तिथे भारताच्या सैन्य दलांमध्ये ज्यांना सैन्य अधिकारी व्हायचं असतं अशा तरुण मुलांना ट्रेनिंग दिलं जातं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. तर ते प्रशिक्षण कोण देतं भारतीय सैन्य दलांच्याच मार्फत दिलं जातं प्रशिक्षण. तर या एनडीएमध्ये एक प्रघात आहे दरवर्षी तिथे एनडीए बॉल म्हणून साजरा केला जातो. आता ज्यांना इंग्रजी भाषेशी ओळख आहे जे कॉन्व्हेंटमध्ये आहेत किंवा जे इंग्लिश मीडियममध्ये आहेत जे विदेशी पिक्चर बघतात विदेशी सिरियल वगैरे बघतात त्यांना मी काय म्हणतो ते कळलं असेल बॉल म्हणजे काय त्यांना कळलं असेल. पण ज्यांना बॉल म्हणजे फक्त चेंडू एवढाच अर्थ ज्यांना माहिती आहे त्यांना थोडंसं अधिक विस्ताराने मी सांगेन किंचित की बॉल म्हणजे एक प्रकारचा डान्स असतो जिथे तरुण मुलं मुली एकत्र येतात आणि आता तरुण मुलं मुली एकत्र येऊन डान्स करतात म्हणजे काय तर ते काही डिस्को क्लब पार्टी वगैरे अशा पद्धतीचं नसतं तर जुन्या काळात 50-60-100 वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने वॉल्ड्स वगैरे अशी जी नृत्य चालायची तुम्ही जरा नेटवरती जाऊन युट्यूबवरती वगैरे जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय. तशा त्या पद्धतीच्या नृत्याला जुन्या पद्धतीच्या नृत्याला युरोपमधल्या जुन्या पद्धतीच्या नृत्याला बॉल असं म्हणतात. तर ही खास वसाहतवादी पद्धत आपल्या एनडीएमध्ये चाललेली आहे आणि ती आत्ता नाही अगदी खूप आधीपासून भारत स्वतंत्र व्हायच्या आधीपासून हे चालूच आहे. मला इतकंच वाटतं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर या बॉलची वगैरे काय गरज आहे. आता आणखीन एक गंमत म्हणजे नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर ते पंतप्रधान बनल्यानंतर आत्ता अगदी आणि तेही दुसरी टर्म त्यांची सुरू झाल्यानंतर भारतीय लष्करात भारतीय सैन्य दलांमध्ये मुलींना एंट्री देण्यात आली.
त्यांना दारं उघडली गेली, मुलींना सेवा बजावण्याच्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली. स्वाभाविकपणे या मुलींना प्रशिक्षण देण्याच्यासाठी एनडीए मध्ये सुद्धा त्या पद्धतीने विचार विनिमय झाला आणि त्याला हिरवा कंदील मिळाला. पण हे मग तरुण युवक आणि युवती लागतात बॉलच्यासाठी, पण इतकी वर्ष म्हणजे हा निर्णय हा हिरवा कंदील मिळेपर्यंत एनडीए मध्ये तर मुली नव्हत्या. मग हा एनडीए बॉल कसा केला जात होता? तर मी ज्या काळात पुण्यात ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो त्यावेळेलाही मला माहिती कळली की एनडीए मध्ये दरवर्षी जो एनडीए बॉल असतो त्या इव्हेंटच्या साठीची पॅम्पलेट्स, त्या इव्हेंटच्या साठीची माहिती पत्रक पुण्यातल्या विविध नामवंत कॉलेजांमध्ये चिकटवली जातात त्या ठराविक तारखेच्या आधी, की अमुक अमुक तारखेला इतके इतके वाजता एनडीए मध्ये एनडीए बॉल. आता समजा जर का आज 2022 आहे तर एनडीए बॉल 2022 असा होणार आहे. इंग्लिशमध्येच ते माहितीपत्रक असतं. तर ज्या मुलींना या एनडीए बॉलमध्ये यायची इच्छा असेल त्यांनी खाली दिलेल्या संपर्कावरती काय मोबाईल क्रमांकावरती संपर्क करावा इत्यादी इत्यादी अशी माहिती असते. मग येताना ड्रेस कोड वगैरे जे काही असतं ते फोनवरनं सांगितलं जातं. आता गंमत बघा मित्रांनो, की आणखी एक त्याच्यामध्ये असतं की एनडीए बॉलच्या अखेरीला त्यातून एक किंग आणि एक क्वीन हे निवडले जात असतात. बॉल म्हणलं ते प्रॉम म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल ना, हे थोडक्यात प्रॉम असल्यासारखं आहे. आणि ही एक गंमत असते युवक युवतींच्या साठी, म्हणजे त्या एनडीए मध्ये वर्षभर अतिशय हार्ड मेहनत करून प्रचंड, ते सोपं नाही आहे बरं का मित्रांनो, एनडीए मधलं ट्रेनिंग जे आहे ते बिलकुल सोपं नाही आहे, हार्डशिप्स आहेत त्यामध्ये. तर वर्षाच्या अखेरीला ते एनडीए बॉल हे त्यामुळे त्या मुलांच्या दृष्टीने, आणि ही किती छोटी वयानी, किती छोटी मुलं असतात ती 11वी 12वीच्या वयाची ती मुलं असतात किंवा त्या पुढची असतील बहुतेक, म्हणजे असे कॉलेज वयीन ती मुलं असतात, तर त्यांच्या दृष्टीने ते खूप मोठं अट्रॅक्शन असतं एनडीए बॉल ते दरवर्षीचं. आणि ती एक संधी असते ज्यावेळेला त्यांना सिव्हिलियन म्हणजे नागरी समुदायातल्या लोकांशी भेटीगाठी करण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्याची त्यांना एक संधी मिळालेली असते. दुसरी गोष्ट ती मुलं किती नाही म्हटलं तरी आता मुलं झालेली असतात, वयात आलेली असतात ती मुलं, आणि इतकी वर्ष तरी मुली नसायच्याच एनडीएमध्ये, त्यामुळे त्यांना स्वाभाविकपणे जे नैसर्गिक आकर्षण जे असतं त्या दृष्टीने त्यांना तशा त्या मुली भेटणं वगैरे तुम्ही समजू शकता मी काय म्हणतोय, त्यातून त्यांना तो दिवस त्यामुळे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो एनडीएतल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. मग ह्यातून काही पर्याय काढता येईल का? कारण ते बॉल, तो प्रॉम इत्यादी इत्यादी, त्यातून येणारा तो ड्रेस कोड, एनडीएच्या मुलांच्यासाठीचा ड्रेस कोड असतो, तिथे येणाऱ्या मुलींच्यासाठी एक ड्रेस कोड असतो, तिथे वाजली जाणारी गाणी, त्याच्यावरती होणारं नृत्य, हे सगळं जे आहे ना, इट्स सो व्हेरी वेस्टर्न, खूप 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 पाश्चात्य आहे हे. आणि पाश्चात्य म्हणून वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, माझं इतकंच म्हणणं आहे की ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्यांच्याच प्रथा परंपरा आपण पुढे चालवत असलो तर मग आपण कोण? म्हणजे आपण म्हणजे ते पांढरे ब्रिटिश आणि आपण ब्राऊन ब्रिटिश असा त्याचा अर्थ आहे का? मग आपलं भारतीय असणं आपलं वेगळेपण काय? सगळ्यात एक मोठी गोष्ट म्हणजे आपल्या राष्ट्रभक्ती
आपलं राष्ट्रप्रेम, आपली देशभक्ती, ह्याचे टॉर्च बेरर्स, ह्याचे ह्याचे मशाल हातात घेतलेले खंदे वीर म्हणजे कोण? तर भारतीय सैन्य दलातले आपले जवान आणि आपले अधिकारी. तेच जर ब्रिटिश प्रथा परंपरा जर का उचलून धरत असतील, तेच जर ज्यांनी एकेकाळी आपल्यावरती राज्य केलं, आपल्याला ज्यांनी गुलामी ढकललं, अशांची अशांच्या प्रथा आणि परंपरा जर डोक्यावर घेऊन नाचत असतील, तर मग आपण कुणाच्या तोंडाकडे बघायचं? आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे लाल किल्ल्याच्या वरून जे भाषण केलं, त्यात त्यांनी जे म्हटलं की आम्ही आमच्या गुलामगिरीच्या ज्या काही खाणाखुणा आहेत त्या सगळ्या नष्ट करणार आहोत, त्यामध्ये ही एक गोष्ट घ्यायला पाहिजे की एनडीए बॉल बंद करून टाकायला पाहिजे. आता एनडीए बॉल बंद केल्यामुळे मग तिथल्या मग मुलांचं कसं होणार? तुम्ही निसर्ग सुलभ अशा ज्या भावना असतात त्याच्यासाठी काही करणार आहात की नाही? येस, त्यावरही उत्तर आहे. माझं म्हणणं आहे ज्या काळात एनडीए बॉल नव्हता त्यावेळेला या आमच्या देशामध्ये काही सैन्य दलं नव्हती का? अरे आमची 10-10, 20-20 हजार त्याहीपेक्षा जास्त कालावधीची आमची संस्कृती आहे. ज्या काळात मित्रांनो या सगळ्या सो कॉल्ड स्वतःला विकसित आणि प्रगत म्हणवणाऱ्या ज्या संस्कृती आहेत ना, त्या काळात आमच्याकडे हडप्पा मोहेंजोदडो होतं, त्या काळात आमच्याकडे इथे लेणी आहेत मध्य प्रदेशात आणि अगदी म्हणजे खजुराहो वगैरे मी जे म्हणतोय तुम्हाला लक्षात आलं असेल मी काय म्हणतो. आम्ही किती फॉरवर्ड आणि मॉडर्न होतो याची सगळी उदाहरणं आहेत देशभर. तर मित्रांनो आपल्याकडेही उपाय आहे. माझं म्हणणं आहे भारतीय पद्धतीचे कपडे इंडियातल्या मुलांनी त्या दिवशी घालावे आणि भारतीय पद्धतीच्याच कपड्यांमध्ये नागरिकांमधून मुलींनी यावं, त्याही वेळेला तुम्ही माहिती पत्रक लावा. पण एनडीए बॉल असा ठेवण्यापेक्षा त्या दिवशी तुम्ही गरबा ठेवा. एनडीए गरबा, एनडीए बॉल कशाला हवा? एनडीए गरबा ठेवा, एनडीए होळी ठेवा, कोणताही एक तुम्ही दिवस मुक्रर करा. त्या दिवशी गरबा ठेवायचा का गिद्दा ठेवायचा का होळी ठेवायची का अजून बंगाली संस्कृतीतला पण एक असतो अशाच पद्धतीचा ते ठेवायचं, ते आपल्यावरती आहे. केंद्र सरकार आणि भारतीय सैन्य दल यांनी मिळून यावरती विचार करावा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नृत्याचे 1760 प्रकार आणि कदाचित त्याहून जास्ती प्रकार आहेत. प्रत्येकाला ते स्वातंत्र्य द्यावं की ज्यांना भारतीय असे कपडे ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी त्यांनी घालून यावेत, भारतीय संस्कृतीचे कपडे घालून यावे आणि भारतीय नृत्य प्रकार सादर करावा, भारतीय गाण्यांवरतीच तो सादर करावा. मुलंही असावीत मुलीही असाव्या, फक्त एनडीए बॉल असू नये इतकी एक माफक अपेक्षा माझी आहे. अशाच स्वरूपाच्या ज्या काही चालीरीती प्रथा जर IMA मध्ये जर होत असतील तर तिथे सुद्धा ही सुधारणा व्हायला हवी. आणि मी ह्याला सुधारणा म्हणतो, हे रिग्रेशन नाही आहे, हेच प्रोग्रेशन आहे उलट, हे लक्षात घ्यावं. तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्य दल त्यांनी हे उचललेलं जे पाऊल आहे ते अत्यंत स्तुत्य आहे आणि या निर्णयाचं या बदलांचं मी मनापासून स्वागत करतो आणि अगदी 100% नाही 200% मी पाठिंबा देतो. आणि हे बदल असेच धडाक्यात आणि रेटानी आपल्या केंद्र सरकार आणि लष्करानं चालू ठेवावेत आणि मला खात्री आहे याचे परिणाम खूप 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 चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतील, दृग्गोचर होतील.
नजीकच्या भविष्यात. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला का? आवडला असेल तर लाईक करा. परिवारजन, कुटुंबीय, मित्र, स्नेही सगळ्यांना शेअर करा. कमेंट्स लिहा, विचार आवडले असतील तर तुम्हीही त्यावरती व्यक्त व्हा. आणि आपल्या सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.